हेडलाइनचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स। लांब पळण्यासाठी मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडेंचा राजीनामा, वैयक्तिक कारणामुळे राजीनामा, मी माध्यमांसमोर बोलणार नाही। राजीनाम्यानंतर निरगुडेंची प्रतिक्रिया। आनंद निरगुडेंशी उपमुख्यमंत्री अजित पवार संवाद साधणार, राजीनाम्याबाबत चर्चा करणार। मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांवर विशिष्ट प्रकारचा अहवाल देण्यासाठी दबाव होता, संजय राऊतांचा सरकारवर आरोप। राज्य सरकार कुठेही आणि कोणाच्याही प्रेशरमध्ये काम करत नाही, नरेंद्र पाटलांची प्रतिक्रिया। तर नव्या अध्यक्षांची लवकरच निवड होणार असल्याची माहिती। आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा सरकारने लपवून ठेवला, 9 डिसेंबरलाच अध्यक्षांचा राजीनामा मंजूर, विजय वडेट्टीवारांचा आरोप। मुंबई महापालिकेचा मागील 25 वर्षांचा ऑडिट होणार, सरकारकडून 3 सदस्यीय समिती गठीत। काय उखडायचा ते उखडा, मुंबईच का, सगळ्याच पालिकांचा ऑडिट करा, नगरविकास खात्याचं 1.5 वर्षाचा आधी ऑडिट करा, संजय राऊतांची सरकारवर टीका। दिशा सालियान आत्महत्या प्रकरणामध्ये आजच एसआयटी स्थापन होणार, एकनाथ शिंदे फडणवीसांमध्ये फोनवरून चर्चा, आजच लेखी आदेश जारी करणार, सूत्रांची माहिती। न्यायमूर्ती लोया मृत्यू प्रकरणाचीही चौकशी करा, एसआयटी प्रकरणावरून अंबादास सानवेंची सरकारकडे मागणी। यवतमाळच्या उमरखेडमध्ये संजय राऊतांवर गुन्हा, सामनातून मोदींची बदनामी केल्याची तक्रार, भाजपच्या नितीन भुतडा यांच्याकडून गुन्ह्याची नोंद। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज 4th दिवस, कामकाजात आज आरक्षणाचा विषय, मराठा ओबीसी आणि धनगर आरक्षणाबाबत चर्चा होणार। मनोज जरांगेंवर अंबेजोगाईमधल्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू, तर डॉक्टरांनी सोडलं नाही, तर आजचा दौरा करण्याचा जरांगेंचा आग्रह। रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेचा आज समारोप, सभेमध्ये उद्धव ठाकरे गैरहजर राहण्याची शक्यता, काल पवार ठाकरे एकत्र येणार असल्याचे लागलेले बॅनर। जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी आज आंदोलन, पोलिसांची परवानगी नसतानाही मोर्चा विधानभवनावर धडकणार, उद्धव ठाकरे आंदोलकांना भेटणार। हेडलाइन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स। लांब पळण्यासाठी